प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात, अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे। मायलेकाने एकाच वेळी परीक्षेत घवघवीत यश संपादन केला आहे। केरळच्या मलप्पुरम मधील 42 वर्षीय आई बिंदू आणि तिचा 24 वर्षीय मुलगा विवेक यांनी लोकसेवा आयोग PSC परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे। त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे। आम्ही एकत्र कोचिंग क्लासला जायचो। माझ्या आईने मला या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतली, तर माझ्या वडिलांनी आमच्यासाठी सर्व सोयी सुविधांची व्यवस्था केली। आम्हाला आमच्या शिक्षकांकडून खूप प्रेरणा मिळाली। आम्ही दोघे एकत्र शिकलो, पण आम्ही एकत्र पात्र होऊ असे कधीच वाटले नव्हते। आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत। बिंदू या गेल्या 10 वर्षांपासून अंगणवाडी शिक्षिका आहेत। आईच्या अभ्यासाबद्दल सांगताना विवेकने एका TV चॅनेलला सांगितले की आई नेहमी अभ्यास करू शकत नव्हती, तिला वेळ मिळेल तेव्हा आणि अंगणवाडीच्या ड्युटीनंतर ती अभ्यास करू लागली। त्याच वेळी बिंदूने सांगितले की त्यांनी लास्ट ग्रेड सर्वंट LDS परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि 92वा रँक मिळवला आहे, तर त्याचा मुलगा विवेक लोअर डिव्हिजन क्लार्क LDC परीक्षा उत्तीर्ण झाला आहे आणि त्याला 38वा रँक मिळाला आहे। बिंदू यांनी सांगितले की त्यांनी 2 LDS साठी आणि 1 LDC साठी प्रयत्न केले होते, त्याचा हा 4था प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला। ICDS सुपरवायझर परीक्षा हे त्याचे खरे लक्ष्य होते आणि LDS परीक्षा उत्तीर्ण होणे हा बोनस आहे। आई आणि मुलाने अशा प्रकारे एकाच वेळी मिळवलेलं यश सर्वांना प्रेरणा देत असून याची तुफान चर्चा रंगली आहे।